हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. मित्रांनो, मी ऑनलाईन लेक्चरचा थोडासा प्रयत्न करतोय की तुम्हाला कसे माझ्यामार्फत तुम्हाला ऑनलाईन लेक्चर भेटतील, पण मी थोडा मुलांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय. कारण भरपूर जण पुण्याहून घरी गेलेले आहेत, काही जणांचा स्टडी मटेरियल राहिलेला आहे, काही जण ऑनलाईन माझे लेक्चर्स बघतायत. दररोज मला 10 ते 15 कॉल्स येत आहेत मिनिमम. मॅसेजिंग भरपूर जण करतायत आणि त्यांचे क्वेश्चन असेच आहेत की सर, आम्ही आता अभ्यास कसा करावं, आमचा पेपर कधी असेल. हे सगळे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला मनात कुठंतरी अभ्यास करताना किंवा कोण अभ्यास करत जरी नसेल तरी त्याला कुठंतरी हे आहेत की फॉर्म भरलाय बाबा, आता त्याची डेट कधी येणार आहे, फॉर्म भरून सगळ्यांचे झाले असतील असं मला वाटतंय. मग याच्या पुढे कसा प्लॅन आखला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या एक्झामला तुम्हाला टॅकल केलं पाहिजे, तर माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की तुम्हाला गाईड करायचा चांगल्या वेळेने. तर मी आज तुम्हाला जे काही 5 मिनिटं सांगणार आहे ते तुम्ही एक मन लावून ऐका, कारण हे 5 मिनिटं जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कशा वेळेने तुम्ही ही टाईम युटिलाइज करताय, इथनं पुढे कसा टाईम तुम्ही प्रत्येक विषयाला देताय, ते तुमचं करिअर घडवणार आहे. आपल्याला माहित आहे की करोना आहे आणि करोनाचा पॉझिटिव्ह वेने कसा फायदा करून घ्यायचा हे तुमच्या आणि आमच्यात आहे, बरोबर आहे का. आम्ही एक फॅकल्टी म्हणून, एक गाईड म्हणून तुम्हाला रात्रंदिवस मी लॅपटॉपवर वर्क करत आहे तुमच्यासाठी फक्त, आणि तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेलच, त्याचा रिझल्ट दिसेलच, मी सांगायची गरज नाही. पण तुम्ही पण तितक्याच आतुरतेने तेवढ्या 24 तासांमध्ये 8-10 तास तुम्ही स्वतःला द्या दररोज. का होत नाही, प्री मध्ये काहीच नाही. मी तुम्हाला सांगतोय, एक बेसिक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट घेतला, त्याचे किती 20 लेक्चर आहेत माझे, 10 ते 15 लेक्चर असतील, ते बघायला किती वेळ लागतोय. पण हल्ली मुलं 2 लेक्चर बघतायत आणि मग नंतर स्किप करतायत, थोडा टाइमपास करतायत, पबजी खेळतायत. हा तो वेळ नाहीये, कोरोना म्हणजे टाइमपास नाहीये. तर तुम्हाला कोरोनामध्ये स्वतःचं करिअर घडवायचंय, त्यामुळे तुम्ही स्वतःची जबाबदारी काय आहे ती नीट समजवली पाहिजे. का मी एका मोठ्याने कशामुळे बोलतोय, कारण मुलांचे मेसेज असे देत आहेत, सर काय करू, अहो तुमच्याकडे इतका स्टडी मटेरियल आहे, सर्च इंजिन आहे तुमच्याकडे गुगल, आज काय मिळत नाही, इतके मोठे क्लासेसचे टेस्ट सिरीज सुरू आहे. मी सुद्धा लॉन्च केली आज टेस्ट सिरीज, त्या टेस्ट सिरीज साठी आम्ही 8-8, 10-10 दिवस झकडलोय. इतके डिझाईन कसे मुलांना होतील, कशा वेळेने पेपर अनालिसिस होईल, ह्या पद्धतीने आम्ही झटतोय. आणखीन ऍडव्हान्स लेक्चर कसे येतील या प्रयत्नाने आम्ही दररोज काम करतोय, त्यावर त्याचे अपडेशन तुम्हाला मी लवकरच देतोय. पण तुमचं हे काम आहे की एक स्टुडंट म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मी मेकॅनिकलचे पण व्हिडिओ प्रिपेअर करत आहे, ते मेकॅनिकलचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. पण मुलं ज्या विषय नाही त्याकडे भरपूर कॉन्सन्ट्रेट आहे, आणि माणसाची ही निगेटिव्ह प्रवृत्ती पण आहे, जो विषय आहे त्याकडे लक्ष देत नाही जो विषय नाही. आज मॅथमॅटिक्स सारखा एवढा मोठा विषय आहे, त्याचे लेक्चर्स अपडेटेड आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. मी क्वेश्चन बँक पण बनवलेले आहेत, येईन त्या 4 ते 5 दिवसात टेलिग्रामवर आपल्या क्वेश्चन बँक मी टाकतोय, तर तो प्रॅक्टिस मॉड्यूल सोडवा. जीएसचे लेक्चर आहेत, ते जीएसचे लेक्चर फिल्टर करून अपडेशन चालू आहे. आणि फक्त एवढा प्रॉब्लेम आहे की मी खेड्या गावात असल्यामुळे रेनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडासा वेळ होतोय. पण मी तुम्हाला सांगतो की हा वेळ वाईट नाही, आपल्यासाठी चांगली वेळ आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटने ह्या वेळेला घ्या, कारण प्रत्येक वेळेस हाच क्वेश्चन माझ्याकडे येतोय, सर आम्ही काय करावं. तर मी प्रत्येक मुलाला हेच सांगतोय, ते मेसेज लिहायचा कंटाळा आला म्हणून माझी चीड व्यक्त करतोय ही, की आपल्याकडे एवढं मोठं सर्च इंजिन आहे, आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहेत, तर आपण का गप आहात. करा, अभ्यास करा, कारण ही वेळ आहे की तुमचं पूर्ण प्रोफाईल, प्रोफेशनल लाईफ डिझाईन करणारी वेळ. त्यामुळे माझ्या प्रत्येक स्टुडंटला माझी तर अपेक्षा एक टीचर म्हणून काय असेल की प्रत्येकाने हा जो करोनाचा टाईम आहे, भरपूर वाईट टाईम आहे, भरपूर वाईट संकट आहे आपल्यावर, त्याचा युटिलायझेशन आपण पॉझिटिव्ह वेने कसं करताल, त्यासाठी मी तुमच्यासोबत 24 तास उभा आहे. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवर मला कधी पण मेसेज करा, सर मला अभ्यास करताना हा प्रॉब्लेम आला, मी ॲट अ टाईम त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मला नसेल येत तर मी फॅकल्टीजला विचार, रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीजला विचारून सांगेल, पण तुम्ही त्यामध्ये अभ्यास करा. आणि येणाऱ्या काळामध्ये मी सगळे अपडेशन करून, तुम्हाला जे काही टेस्ट असतील, व्हिडिओ अपडेशनला वेळ लागतोय, त्यामुळे जे काही टेस्ट मॉड्यूल असतील, इलेक्ट्रिकलच्या नोट्स असतील, मॅथमॅटिक्सच्या नोट्स असतील, मेकॅनिकलच्या नोट्स असतील, त्या अपडेशन करून देतो. त्यामुळे माझ्याकडून मी काही कमी पडून देत नाही ही मी तुम्हाला शाश्वती देतो, पण तुमच्याकडून मला रिझल्ट पाहिजेत. कारण गेल्या वेळेस मला जेवढा काही रिस्पॉन्स मिळत होता मुलांकडून, या वेळेस मिळत नाही, त्याचं कारण मी करोना सापडवतोय, त्याचं कारण करोना सापडतोय. तर मुलांना ते कारण आपल्याला करोना ऐकायचं, तर
त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स उद्यापासून मला यायला पाहिजेत, मेसेजिंग यायला पाहिजे, प्रॉब्लेम्स यायला पाहिजे. प्रॉब्लेम कधी क्रिएट होतात? जर तुम्ही अभ्यास केला तर प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्ही मी सगळे एकजूट होऊन काम करू आणि हे जो करोना आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने अभ्यास करू. आणि MPSCची डेट असेल, तुम्ही डेट बद्दल भरपूर मुलं मला विचारतात, सर आता डेट लांबणार आहे का? डेट्सची काय आपल्याला घेणं देणं आहे? MPSC आधी 15 दिवस रूल आहे MPSCचा की 15 दिवस आधी अपडेशन करते. तुम्ही बघितलं असं राज्यसेवेचं अपडेशन केलंय, त्यामुळे त्याची चिंता करू नका. तुम्ही एक एक सब्जेक्ट पकडा. मला टार्गेट किंवा 5 दिवसात मला इलेक्ट्रिकल संपवायचं आहे, 5 दिवसात मला मेकॅनिकल संपवायचं आहे, 5 दिवसात मला मॅथमॅटिक्स संपवायचं आहे. मग त्यावर टेस्ट द्या, स्वतःचा इम्प्रुव्हमेंट करा. आणि ते इम्प्रुव्हमेंट झाल्यानंतर स्वतःला बघा की ते कसं फील होत आहे. आणि ते इम्प्रुव्हमेंट आणि तेच रिझल्ट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये देणार. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अभ्यासाला लागा. अजून पण काही मुलं सिरियस नाही आहेत प्रीबद्दल. आता त्यांच्या मनात एक संभ्रम आहे की प्रीचा अभ्यास करू का मेन्सचा अभ्यास करू, कारण एक्झाम तर पुढं जाणार आहे, मग कोणत्याचा अभ्यास करू? तर मी क्लेरिफाय करू इच्छितो, जर मेच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्हाला क्लेरिफिकेशन येतं MPSC करून, तर ते जर क्लेरिफिकेशन आलं तर तुम्ही डायरेक्ट मेन्सचा अभ्यास सुरुवात करायला, पुढं ढकलण्याचं क्लेरिफिकेशन आलं तर डायरेक्ट मेन्सचा अभ्यास सुरू करायला सुरुवात करा. पण जोपर्यंत क्लेरिफिकेशन येत नाही तोपर्यंत प्रीचाच अभ्यास करा, नाहीतर कसं होईल, मेन्सचा अभ्यास करतात आणि प्रीचे डेट अपडेट चेंजच होणार नाही आणि हे तुम्हाला घातक ठरू शकतं. आज मी बोलतोय, त्यामुळे कुणाचंही ऐकू नका, स्वतःवर बिलीव ठेवा आणि स्वतःसाठी काम करा, स्वतःसाठी अभ्यास करा, एवढंच सांगणं आहे. आणि मी एक सांगतो की आम्ही पण टेस्ट सिरीज रिलीज केलेले आहेत, त्या टेस्ट सिरीज एकदम चीप कॉस्टमध्ये, मी कोरोनाचा लॉकडाऊनचा परिस्थिती बघून त्याची प्राईस ठेवलेली आहे. मी त्याची 199 रुपये मिनिमम प्राईस, जो की सॉफ्टवेअरला खर्च आहे, तोच ठेवलेला आहे. कारण लॉकडाऊनचा मी स्वतः पण त्याचा हे करतोय की किती आर्थिक मंदी आहे गावाकडे, त्याचाच विचार करून प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला ह्याचा फायदा झाला पाहिजे आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला फायदा झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. ती जर ग्रॅब करायची असेल तर खाली लिंक आहे, त्यावर जावा, टेलिग्रामला जॉईन करा, कारण आपण नोट्सचे त्याचे अपडेशन देतोय तिथं. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड राहा, मी मोर अपडेट्स तुम्हाला देतच राहील. थँक्यू, थँक्यू सो मच.